कोरोना व्हायरसचा धोका कमी होत असताना आता पुन्हा एका भयंकर व्हायरसनं डोकं वर काढले. रशियामध्ये खोस्ता 2 नावाचा हा व्हायरस आलाय. प्राणी आणि पक्ष्यांसह माणसांना सुद्धा याचा धोका निर्माण झालाय. खोस्ता हा मानवी पेशींवर हल्ला करतो आणि कोरोना सारखाच माणसाला गंभीर आजारी पाडू शकतो. वटवाघळांमध्ये हा व्हायरस सापडलेला आहे आणि या व्हायरसमुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो इतका हा भयंकर व्हायरस असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे वेळीच सतर्क रहा अशा सूचना सुद्धा करण्यात आल्यात. खोस्ता 2 या व्हायरसचा आता प्राणी पक्ष्यांना मानवाला सुद्धा धोका आहे. वटवाघळामध्ये हा व्हायरस आढळलेला आहे आणि रशियामध्ये कोरोना सारखाच हा व्हायरस आढळलेला आहे. खोस्ता 2 व्हायरसचा आता धोका आहे. सतर्क रहा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकदा खोस्ता 2 या व्हायरस विषयी माहिती जाणून घेऊया. आरोग्य क्षेत्रातून ही महत्वाची मोठी बातमी. खोस्ता 2 हा कोरोना व्हायरसचा प्रकार आहे. खोस्ता व्हायरस मानवी पेशींवर हल्ला करतो. खोस्ता व्हायरसनं आता चिंता वाढवली आहे. कोरोनाप्रमाणेच माणसाला आजारी पाडू शकतो. खोस्ता 1 व्हायरसपेक्षा खोस्ता 2 हा अधिक धोकादायक आहे. हा व्हायरस प्राणी आणि पक्ष्यांमधून माणसांमध्ये पसरतो. वटवाघळामध्ये हा व्हायरसची निर्मिती झालेली आहे आणि प्राणी पक्ष्यांमधून पुढे हा माणसांमध्येही पसरतो. छत्रपतींचा विचार म्हणजे